जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे एका महिन्याच्या कालावधीसाठी प्रशिक्षणावर जाणार आहेत त्यांचा पदभार कोणाकडे जाणार याची चर्चा सुरू आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे प्रशिक्षणासाठी एक महिना रजेवर जाणार आहेत सोळा डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार सीईओ दिलीप स्वामी आपला कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवू शकतात सीईओ दिलीप स्वामी यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू आहे एकोणीस डिसेंबर रोजी मसुरी इथं जिल्हाधिकारी प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली आहे तेरा जानेवारी पर्यंत हा प्रशिक्षण कालावधी असणार आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना आय ए एसचं प्रमोशन यापूर्वीच मिळाल्यानं प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली आहे